आता एक महत्वाची बातमी येते. राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले आता शिवसेनेत प्रवेश करतायत आणि त्याचीच थेट दृश्य आता आपण बघतोय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनराज महाले हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. प्रवेश केलेला आहे धनराज महाले. यांचा शिवसेनेशी संबंध नवा नाहीये, पण ते इंदोरी लोकसभा मागची 19 सालची ते राष्ट्रवादीकडून लढले आणि आज परत ते आपल्या शिवसेनेच्या परिवारात सामील झालेले आहे. त्यांच्याबरोबर माजी त्यांचे चिरंजीव दिलीप राऊत यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण पाहिलं असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. या दोघांच्याही प्रवेशामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संपूर्ण शिवसेनेची ताकद वाढलेली आहे आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी या दोनही प्रमुख मंडळींचा प्रवेश हा अत्यंत फायदेशीर ठरला. हा जुना अजेंडा आहे शिवसेनेचा. सगळ्या गोष्टी बोलू एक लक्षात घ्या, शिवसेनेत मी साहेबांच्या वतीनं सांगतो की शिवसेना प्रमुखांपासून जनसंख्या नियंत्रण, लोकसंख्येचं नियंत्रण राहायला पाहिजे, देशामध्ये समतोल राहायला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. जो आपण मगाशी उल्लेख केला, हम पाच हम दो हमारे 25, याला सगळ्यात पहिलं तोंड या देशामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांनी फोडलेलं आहे. आणि ट्रिपल तलाक विरोधी कायदा जो मोदी सरकारनं आणलाय, तर तो सुद्धा जनसंख्या नियंत्रण या संदर्भातला एक महत्त्वाचं पाऊल लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचा कायदा असावा हे सुद्धा शिवसेनेचं धोरण सातत्यानं राहिलं आहे. आणि मला असं वाटतं की एनडीए सरकारमध्ये शिवसेनेनं स्वीकारलेल्या भूमिका हे मोदी सरकारसुद्धा पुढे नेत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार चर्चेची गरज नाही, या राष्ट्रहिताच्या भूमिका. तर एक देश एक निवडणूक याची लाल किल्ल्यावर घोषणा झाली, त्यामुळे आता हा समान नागरी कायद्यासाठी टाकलेली ही दोन महत्वाची पावलं आहेत. 370 कलम काढणं म्हणजे एक निशाण, एक कायदा, एक विधान, हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. आणि ट्रिपल तलाक विरोधी कायदा हे सुद्धा समान नागरी कायद्याच्या दिशेनंच टाकलेलं पाऊल आहे. समान नागरी कायदा जो आता भविष्यात येऊ इच्छितो, त्यातले 70% काम या दोन कायद्यांना अधिकृतपणे मान्यता दिल्यामुळे हा कायदा आला असा मी असं आपण स्वीकारायला पाहिजे. पण देशात एकच निवडणूक, मुख्य म्हणजे देश हिताच्या आड धर्मयोग देऊ नका, हा एक महत्वाचा जो विषय शिवसेना प्रमुखांनी वारंवार काही वेळेला हाताळला होता. मला असं वाटतं संजय आपण जे बोललात त्याच दिशेने हे सरकार आपल्या देशाला नेत आहे आणि म्हणून या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो. तो लागलाच पाहिजे ना, आमच्या वचननाम्यातलं ते वचन आहे. एक देश म्हटल्यानंतर एकच सगळ्या काही गोष्टी एक असल्या पाहिजे, दोन दोन तीन तीन ह्या असतात आम्हाला. यामध्ये पण राज्याचं महत्व कमी होईल किंवा अशा काही भीती नाही, असं काय होणार. शेवटी एक देश म्हटल्यानंतर एक देशामध्ये सगळे आले आणि भाषावर जी प्रांतरचना झालेली आहे ती लक्षात घेतल्यानंतर त्या त्या भाषेचं त्या त्या प्रांतामध्ये महत्व ठेवून संपूर्ण देश म्हणून आपण पुढे जाऊ शकतो हे गेल्या काही वर्षामध्ये आपण दाखवलेलं. राज्याला कायदा वेगळा कसा, राज्याला वेगळा कायदा असू शकणार नाही. जो होता तो जो होता तो काढला, फक्त काश्मीरला होता तोच काढला, म्हणून समान नागरी कायदा इतके वर्ष तेच आहे. दोन गोष्टी बाकी आहेत, मी आता बोलत नाही. पीक विम्याचा विषय आम्ही सोडलेला नाही, पण हा जो मध्ये विशेषतः ऐकलेला आहे आणि माझं घेतलं जाणं थोडस मी तुम्ही बघत अजून
एक मिनिटाने एक फोटो काय पाहिजे होता ना, भाऊ जरा मागे घ्या, आता भाऊ यांना नको आता चेक देण्यासाठी. नाशिक जिल्हा शिवसेना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका नाशिक जिल्हा यांचं एक महिन्याचं वेतन हे संपूर्णपणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी देण्याचा संदर्भातला धनादेश 5,55,000 हा योजना आणि याशिवाय नाशिक जिल्हा लोकसभेच्या वतीनं शिवसहाय्य पूरग्रस्त साहित्य हे जवळजवळ 200 कोटी तांदूळ असतील किंवा 300 कोटी गहू आणि अशा प्रकारे पाण्याच्या 2,000 बाटल्यांचे बॉक्सेस आहे ते संपूर्णपणे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आपण पूरग्रस्तांना पाठवतो, ते सुद्धा आपण उद्धव साहेबांना सुपूर्द करतो. या अजय सर आपण बघितलं, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे.